एखादी सत्ता असल्यामुळे प्रत्येक शहराच्या प्रत्येक रस्त्यावर इतकी दुर्गंधी आहे की पायी चालणेसुद्धा लोकांना नागरिकाला हे झालेलं आहे, आणि नगरपरिषद याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. त्यांच्या लोकांना सांगून तक्रारी करूनसुद्धा वारंवार ते लक्ष देत नाहीत, कारण एखादी सत्ता असल्यामुळे त्यांचं काय स्वच्छतेवर लक्षच नाही आहे. घाणीमुळे नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले. करोनाची अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र शासन याच्यावर इतका पैसा खर्च करीत असताना बीड शहर स्वच्छ नसल्यामुळे प्रत्येक नागरिकाचे आरोग्य हे धोक्यात आलेले आहे. विशेष करून लहान मुलं यांचे महिलांचे आरोग्य धोक्यात आले. काय मागणी करायला लागतो? मागणी एकच आहे की एक हाती सत्ता की अरे सगळं अस्वच्छतेचं माहेरघर झालं आहे बीड, आणि त्याच्यामुळे रोगराई पसरत चालली आहे, आणि बीडच्या जनतेलाही ती एक अंगवळणी पडल्यासारखं झालं आहे. म्हणजे नाली काढलीच पाहिजे असं जे असतं ना की समजा प्रशासनाने हे काम केलं पाहिजे, त्यांना एवढं अंगवळणी पडलेलं की ते लक्ष द्यायला तयार नाहीत लोकं पण की काय की नाली हा दिवसेंदिवस महिन्यानुमहिने ती दिसते की ती नाली बंदच आहे, चॉकअप झालेली आहे, त्याच्यामधनं मच्छर होत आहेत, त्याच्यामधनं रोगराई पसरते आहे. आणि एक तर कोरोनाचा काळ आहे, आणखी वेगवेगळ्या कॉलरा पटकीसारखे जर आणखी बिमाऱ्या जर काही निर्माण झाल्या तर त्याला कोण जबाबदार असणार आहे? मग अशा परिस्थितीमध्ये नेमकी काय अडचण होतं? नाही, साथीचे रोग जर पसरले आधीच तर एवढे रोग आहेत, आणि त्याच्यामधून कसं तरी शासन आणि ईश्वराच्या कृपेने ते बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे. पण जर नगरपालिकेने याच्याकडे नाहीच लक्ष दिलं, दुर्लक्षितच केलं, तर मग ते आणखी